हिजाबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे, मुंबई उच्च न्यायालयाचा नाही, त्यामुळे मी माझी प्रतिक्रिया देणार नाही असं सांगत कर्नाटक उच्च न्यायालयात महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या भूमिकेबद्दल माहिती मांडली होती की नाही याबाबत माहिती नाही, कारण या प्रकरणात महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या भूमिका महत्त्वाची आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. याचबरोबर विधान भवनात पेन ड्राइव्ह वरून चालत्या गोंधळावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नुरा कुस्ती खेळून सभापतींना पेन ड्राइव्ह देणे म्हणजे नुरा कुस्तीचा भाग आहे. खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन फडणवीस यांनी लढावे असे देखील आंबेडकर म्हणाले आहे. न्यायाधीश, हायकोर्ट के न्यायाधीश, इनके बारे में शब्दों का इस्तेमाल ये सम्मानपूर्वक होना चाहिए. भगवान ऐसे नेताओं को सद्बुद्धि दे. जनता तो चुनाव में सद्बुद्धि देकर रहेगी. उत्तर प्रदेश में सद्बुद्धि देने की कोशिश की और कांग्रेस को दोब के ऊपर रुका है. महाराष्ट्र में भी मुझे लगता है कि कांग्रेस के नेता उत्तर प्रदेश जैसे ही अपनी सदस्य चुन के आए इसलिए ऐसे शब्दों का इस्तेमाल करते हैं. नाना पटोले ट्वीट करके ये कहते हैं 2024 में कांग्रेस सबसे बड़ी पार्टी बनेगी और कांग्रेस का ही मुख्यमंत्री बनेगा. इसका जवाब हमसे देने के बजाय राष्ट्रवादी के नेताओं को पूछो, शिवसेना के नेताओं को पूछो कि राज्य में कांग्रेस पार्टी सबसे बड़ी रहेगी क्या. उनके साथ में उठते बैठते हैं वो सही जवाब अच्छा देंगे कि कांग्रेस कौन से नंबर पे रहेगी. मुख्यमंत्री की गाड़ी का इंश्योरेंस और पॉल्यूशन सर्टिफिकेट. देखो ऐसा है, कुछ पार्टियां है उनके विचार एक्सपायर हुए है, फिर भी कुछ अंश में वो राजनीति में चुन के आते हैं. तो मुख्यमंत्री के गाड़ी का अगर इंश्योरेंस एक्सपायर हुआ है तो ये अच्छी बात नहीं है. उनके जो अधिकारी कर्मचारी उनके साथ काम करते हैं वो कैसे काम करते हैं ये हम इस बात से समझ सकते हैं. नाना पटोले राज्यपाल है, भाजपाल है, खरं तर महामहिम राज्यपाल महोदय या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहे. अशा पद्धतीने राज्यपाल महोदयांवर शब्दाचा उपयोग करणे, निम्न शब्दाचा उपयोग करणे हे गैर आहे. पण काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी काही मिळत नाही. या अगोदरही काँग्रेसची ही वाईट सवय आहे आणि विशेष करून नाना पटोले ज्या पद्धतीने बोलतात त्यामधली ही पुढची कडी आहे. अशा पद्धतीने बोलल्याने उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची जी अवस्था झाली ती महाराष्ट्रात करण्यासाठी अशा शब्दाचा उपयोग केल्यानंतर काँग्रेसची अशीच अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. नानांना सबरीचा सल्ला नाही, माझ्या सकट सर्वांना सबरीचा सल्ला आहे की शब्दाचा उपयोग करताना आपण ज्या राजकीय क्षेत्रात काम करतो लोक आपल्याकडे आदर्श दृष्टीने बघतात. कोणीही असो शब्दाचा उपयोग हा संयमाने केला पाहिजे, सत्य कथनासाठी केला पाहिजे. दुसऱ्याचं मन दुखेल यापेक्षा सत्य बाहेर येईल या दृष्टीने केला पाहिजे. भाऊ निलेश राणेने ट्विट केलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं इन्शुरन्स आणि हे सगळं संपलेलं आहे तरी ती गाडी वापरते नाही. खरं तर या ट्विटमध्ये सत्यता काय मग माहीत नाही, त्यांनी ट्विट केलं त्यांच्याकडे माहिती असेल. पण यातून एक लक्षात येतं की राज्याच्या प्रशासनाची काय स्थिती आहे. एकीकडे मंत्रालयामध्ये हजारो दारूच्या बॉटल्स सापडत आहे. मिलिंद नार्वेकरांना व्हॉट्सअपवर धमकी आली तर धमकी देणारा अजून पकडले जाऊ शकत नाही. आणि आता त्याची तिसरी कडी म्हणजे आता प्रशासन अजगरापेक्षा सुस्त झालं. डार्विनचा सिद्धांत होता की मनुष्याची उत्क्रांती माकडापासून झाली, पण यांची कामं पाहिल्यावर अजगरापासून उत्क्रांती झाली असा डार्विनचा नवीन सिद्धांत आहे. अजूनपर्यंत इन्शुरन्सची मुदत निघाल्यावर जर इन्शुरन्स काढले जात नाही तर हे सात अजुबे इस दुनिया में आठवा अजुबा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री मोदींचं प्रशासन आहे. नाही, या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून घ्यावं. त्यांच्यासोबत ते बसतात, ते त्यांची खरी परिस्थिती काय आहे, ते कुठपर्यंत पोहोचू शकतात, मुख्यमंत्री होऊ शकतात की संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख होऊ शकतात काँग्रेसचे नेते, हे माहिती ते दोन पक्ष चांगले देतील. फक्त एक गोष्ट मग माहिती आहे की राष्ट्रवादीचे नेते आमचे मित्र जयंतराव पाटगांनी 2024 विधानसभेचं निवडणुकीचं लक्ष हे 100 सदस्य ठरलं आहे. आता 100 याचा अर्थ 140-150 जागा कमीत कमी तर गडवाव्या लागतील आणि ज्या काही मग बाकी 80-88 जागा शिल्लक राहतील ते काँग्रेस आणि शिवसेना वाटतील. आणि त्यातून नंबर एकचा पक्ष हा जर काँग्रेस होत असेल तर लखलाभ आहे त्यांचे शब्द. भाऊ विधानसभा अध्यक्ष काँग्रेस अब तक नाही बिठा पाई आहे, मुख्यमंत्री किस तरीके से बिठाएगी. नहीं, वो तो उनसे ही पूछो भाई.
वो तो जो मैं देख रहा हूँ, राष्ट्रवादी अगर 100 जगह जीतने वाली है, उनसे ज्यादा अगर जगह जीतना है तो 100 से ज्यादा जगह कांग्रेस को गढ़नी होगी। अब 100 राष्ट्रवादी 100 कांग्रेस, तो शिवसेना के हाथ में क्या लगेगा भाई? तो मुझे लगता है कि फिर से एक बार राज्य के शिक्षण विभाग ने अंक गणित, बीज गणित, मैथमेटिक्स अच्छा समझाना चाहिए। ऐसे मैथमेटिक्स से ऐसे आंकड़े बाहर आते हैं। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा।